वर्ध्यात पोलीस वेलफेअर मार्फत पोलीस मुख्यालयात तयार होत असलेला पेट्रोल पंपला आंबेडकर अनुयायांकडून 3 महिन्यांपासून विरोध सुरू आहे. 15 ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वतंत्र दिनाच्या दिवशी जिल्हा स्तरावर मोठे आंदोलन करण्यात आले होते. मात्र पेट्रोल पंप हटला नसल्याने गेल्या 68 दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. आज भीम टायगर सेनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके यांनी साखळी उपोषणाला भेट दिली. बीजेपीचे वर्दी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी अरे नहीं चलेगी नहीं चलेगी, दादाशाही नहीं चलेगी. जय 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 भीम जय भीम जय भीम जय 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 भीम जय भीम जय भीम. अरे पालक मंत्री होश में आओ होश में आओ होश में. जय भीम. एक लक्षात घ्या, शासनाने आज जरी ठरविलं तर हा विषय 5 मिनिटात निकाली निघू शकतो. परंतु मला माहीत आहे याची मानसिकता नाही, यायला वेळ नाही. समाज हिताचे जे जे नियम असतील करण्यासाठी वेळ नाही. यायचा सगळा वेळ पैसे कसे वसूल करता येईल याच्यावर त्यांचा वेळ आहे. त्याला हा वेळाचा विषय नाही, ठरविलं की होऊन जायला विषय फार मोठा विषय नाही. त्यांनी तसा मोठा विषय करून ठेवला. ते आज आमच्या भावनेशी आमच्या अस्मितेची खेळत आहेत. मी शासनाला विनंती करतो याचा विस्फोट होऊ देऊ नका. फक्त झाला तर महागात पडेल. समाज जर रोडवर उतरेल ना तर त्या दिवशी यायला पळता भुई होईल, एवढं लक्षात घ्यावं एवढा इशारा देतो मी या ठिकाणी. समोर येणाऱ्या निवडणुका आहेत, निवडणुकीवरती काही बहिष्कार टाकणार आहे किंवा कसं? नाही, माझं तर मत आहे, बाबासाहेबांनी फार परिश्रमाने मला मताचा हे अधिकार दिलेला आहे आणि आर्टिकल 326 नुसार. आणि मग मला म्हणायचं, मता बहिष्कार घालण्यापेक्षा ह्या मताचा वापर त्याची अवकात दाखविण्यासाठी समाजाने वापरावा, माझं मत आहे स्पष्ट असं, त्याची लायकी दाखविण्यासाठी. 3 पक्षाचं सरकार आहे, कोणीच मानत नाही, नेमकं काय सांगा? नाही, हे भांडत बसले एकमेकात, मला किती तुला किती तुला किती हिस्सा, याला टक्केवारीचं सरकार आहे, त्याला वेळच नाही. बाकी